वीएनआईटी के 170 सिक्योरिटी गार्ड्स को नौकरी से निकालने पर गुरुवार को जय जवान जय किसान संगठन द्वारा इस फैसले के खिलाफ मोर्चा निकाला गया। मोर्चे का नेतृत्व संगठन के अध्यक्ष प्रशांत पवार ने किया है। उन्होंने मांग की कि कर्मचारियों को नौकरी पर वापस ले, यदि 24 घंटे में मांग पूरी नहीं होती है तो वीएनआईटी को ताला लगा दिया जाएगा। SIF सिक्योरिटी एजेंसी का टेंडर खत्म हो गया है। इसी की जगह आरमोर नाम की सिक्योरिटी एजेंसी को यह टेंडर दिया गया है, जो इन 170 कर्मचारियों को लेने के लिए तैयार नहीं। यदि ऐसा ही रहा तो इन सभी पर भूखमरी की नौबत आ जाएगी। इसके अलावा वीएनआईटी के एक क्वारंटाइन सेंटर होने के साथ साथ अब कोविड केयर सेंटर भी है, जिसमें अपनी जान की परवाह न करते हुए इस महामारी के समय इन सिक्योरिटी गार्ड्स ने सेवा प्रदान की। इसके बावजूद भी एक राजनीतिक षड्यंत्र के चलते यह कदम उठाया गया, ऐसा कहना प्रशांत पवार का है। आज वीएनआईटी मध्ये मला वाटतं 87-88 नंतर पहिल्यांदा आंदोलन झाले, आंदोलनाची तयारी सुरू झालेली आहे। इथे मागच्या 10 वर्षापासून हे सुरक्षा रक्षक इथे काम करून राहिले, कोणाला 12 वर्ष झाले। जी जुनी एजन्सी होती त्या एजन्सीला त्याचा ऑर्डर हा 1.5 वर्ष पहिले संपला, पण त्याला एक्सटेंशन देत या लोकांनी आतापर्यंत आणलं आणि एक नवीन एजन्सी परत त्याच्यात आता त्या एजन्सीला ऑर्डर दिला। पहिली एजन्सी ही पॉलिटिकल बॅकग्राऊंडचीच होती, दुसरी एजन्सी सुद्धा ही पॉलिटिकल बॅकग्राऊंडचीच आहे। आम्हाला असं वाटतं की आतापर्यंत वीएनआयटीचं नाव जे पूर्ण भारत देशात होतं का जिथं राजकारण चालत नाही, आज त्याच वीएनआयटीमध्ये एका विशिष्ट पक्षाचं राजकारण इथे सुरू झालेलं आहे। त्याच्यामुळे आता जी एजन्सी नवीन आली आहे त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही आमच्या लोकांना इथे लावू, म्हणजे यांनी 10 वर्ष इथे जे काम केलं, या वीएनआयटीची ज्या लोकांनी सेवा केली त्या लोकांना ताबडतोब 31 तारखेपासून या कामावरून काढण्याचा त्या एजन्सीनी कट केला आहे। पण आम्ही जय जवान जय किसानच्या माध्यमातून दुनेश्वर भाऊ पेटे गटनेते आमचे नगरसेवक, जसं त्या दिवशी आम्ही कॉर्पोरेशनमध्ये आंदोलन केलं सुरक्षा रक्षकांसाठी, आज परत त्याच धर्तीवर आज आम्ही इथे आंदोलन करतोय आणि त्यांना आम्ही 24 तासाचा वेळ दिलेला आहे। जर 24 तासामध्ये त्यांनी जर आम्हाला डिसिजन दिलं नाही तर 24 तासानंतर मी या वीएनआयटीच्या गेटला कुलूप लावल्याशिवाय ठेवणार नाही आणि नवीन जी एजन्सी असेल त्या एजन्सीच्या कोणत्याही कर्मचाऱ्याला आम्ही काम करू देणार नाही, असा इशारा आम्ही रजिस्ट्रार साहेबांना दिलेला आहे। आता ते त्यांचे वकील वगैरे या सगळ्या लोकांबरोबर बसून लिगल ओपिनियन घेणार आहेत। जर त्यांनी लिगल ओपिनियन काय जे काही गोलमाल करून घेत असतील, कारण की आम्हाला जी माहिती मिळालेली आहे त्या माहितीच्या आधारे हे पॉलिटिकल एक षडयंत्र आहे आणि ते षडयंत्र आम्ही सक्सेस होऊ देणार नाही, असं जय जवान जय किसान आणि आमचे गटनेते दुनेश्वरराव पेठे यांनी आम्ही एक रजिस्ट्रार साठे साहेबांकडे हे निवेदन दिलेलं आहे। डायरेक्टर पडवळे साहेबांशी आमचं बोलणं झालेलं आहे, त्यांनी सांगितलं की मी 24 तासात तुम्हाला निर्णय देतो। ते आता आम्ही येणाऱ्या 24 तासामध्ये ते सुद्धा ओपन करू ना, यांचा निर्णय झाल्यानंतर ते पण आम्ही सांगणार की कोणता राजकीय पक्ष हे षडयंत्र करून राहिला। 200% न्याय मिळेल, आजपर्यंत आम्ही जितके आंदोलनं केले आहेत असं एकही आंदोलन नाही की ज्याच्यात यांना न्याय नाही मिळाला। आमच्या महिला भगिनी पण इथे आहेत, त्यांना सुद्धा कामावरून काढलेलं आहे का म्हणजे काढणार आहेत, पण आम्ही ते होऊ देणार नाही, कोणाच्या घरची चूल विझू देणार नाही, इतकं या ठिकाणी आम्ही आश्वस्त करतो। या ठिकाणी वीएनआयटी कॉलेजच्या अंदर 170 सुरक्षा रक्षक काम करतात। 170 सुरक्षा रक्षक या ठिकाणी काम करत असताना काही जणांना 10 वर्ष, कोणाला 7 वर्ष, कोणाला 5 वर्ष या ठिकाणी काम करता करता होत आहे आणि आज SIS या सिक्युरिटी एजन्सीचं टेंडर गेलं आणि त्या ठिकाणी आर्मोर नावाची सिक्युरिटी एजन्सी या ठिकाणी हायर करण्यात आली आहे आणि आर्मोर नावाची सिक्युरिटी या ठिकाणी हायर केल्यानंतर ती सिक्युरिटी एजन्सी या 170 लोकांपैकी एकाही सिक्युरिटी गार्डला या ठिकाणी सेवेत घ्यायला तयार नाही आहे। दुसरी गोष्ट, सिक्युरिटी एजन्सीचा प्रश्न झाल्यानंतर वीएनआयटी कॉलेजसुद्धा या बाबतीत गंभीर दिसत नाही आहे। त्यांचंसुद्धा म्हणणं काय आहे हे अजूनपर्यंत कळायला मार्ग नाही आहे, काय त्यांचीसुद्धा पॉझिटिव्ह याबाबत कोणतीच प्रतिक्रिया आलेली नाही आहे। सोबत वीएनआयटी कॉलेज एक
क्वारंटाईन सेंटर आहे. क्वारंटाईन सेंटर नंतर आता VNIT हे कोविड सेंटर झालेलं आहे. या ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्णांचा इलाज सुद्धा होत आहे. तरी सुद्धा या ठिकाणी 170 सुरक्षा रक्षक आपल्या जीवाची पर्वा न करता या ठिकाणी सेवा देत आहे. या ठिकाणी प्रत्येक जो स्टाफ आहे प्रत्येकाला आपल्या घरासमोर आपल्या परिवाराची चिंता असताना आम्हाला सुद्धा आमच्या परिवाराची आमची स्वतःची चिंता आहे. मात्र तरीही आम्ही सेवा देत आहे. आज जर आम्ही 170 लोक जर बेरोजगार झालो तर आमच्या परिवारानं खायचं काय, आमच्या परिवारानं करायचं काय? आणि 170 सुरक्षा रक्षक म्हणजे कमी आकडा नाही होत. 170 सुरक्षा म्हणजे खूप मोठा आकडा होते. त्यामुळे आमची एकच मागणी आहे की तुम्ही एजन्सी जरी बदलवत असाल तरी पूर्ण सुरक्षा रक्षकांना या ठिकाणी काम मिळालं पाहिजे. आमच्या कामात जर कुठं कुचराई येत असेल तर आमच्यावर कारवाई करा. मात्र आमचे काम जर इमानदारीनं आहे, सगळ्या गोष्टींना आम्ही कुठेच मागे पुढे येत नाही, तरी सुद्धा आम्हाला आमच्यावर जर उपासमारीची आणि बेरोजगारीची वेळ जर प्रशासन आणि VNIT कॉलेजचं प्रशासन आणि पुढची सिक्युरिटी एजन्सी जर आणत असेल तर आमच्यावर ही कंडिशन न येता आम्ही यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढू आणि सगळे सोबत येऊन आम्ही या ठिकाणी लढण्याचा. माझं नाव विवेक ढवळे आहे. कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ दीपिका धनेश्वर की रिपोर्ट, NBCN न्यूज़, नागपुर.